नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचे आपल्या स्मार्ट मराठी या चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण खरीप हंगाम दोन हजार एकवीससाठीचा सा जो पीक विमा आहे तो कोणकोणत्या जिल्ह्यांना मंजूर झालेला आहे त्याबद्दलची माहिती पाहणार आहोत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आपण कमेंट बॉक्समध्ये आपल्या जिल्ह्याचं नाव लिहा जर आपल्या जिल्ह्याच्या पीक विमा अपडेटबद्दल काही माहिती आली तर आपण लवकरच त्याचा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूयात तर चला पाहूयात कोणकोणत्या जिल्ह्यांना खरीप हंगाम दोन हजार एकवीसचा पीक विमा हा मिळणार आहे तर त्यामध्ये जिल्हे आहेत अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बीड बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ ही जी माहिती आहे ती आपण सरकारचं जे पोर्टल आहे प्रधानमंत्री फसल बिमा योजना या पोर्टलवरून घेतलेली माहिती आहे या ठिकाणी आपण पाहू शकता महाराष्ट्र राज्याचा खरीप हंगाम दोन हजार एकवीससाठी प्रधानमंत्री फसल बिमा योजनेसाठीचे जे शेतकरी आहेत त्यांची ही पूर्ण माहिती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्याचबरोबर त्यांना सरकारचा हप्ता किती असेल आणि पूर्ण प्रीमियम किती असेल याची पूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे जर आतापर्यंत तुम्हाला पीक विम्याचे काही हप्ते मिळाले असेल तर त्याची सुद्धा माहिती कमेंट बॉक्समध्ये लिहा म्हणजे बाकी शेतकऱ्यांना सुद्धा याबद्दलची माहिती मिळेल चला तर मग आपण पुन्हा भेटूयात लवकरच एका पुढील व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो जय हिंद वंदे मातरम